नमस्कार, रुचकर रेसिपीज विथ सरोज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सध्या मस्त पावसाळा सुरू आहे आणि पावसाळा म्हटलं की गरमागरम कांदा भजी आणि चहा हेच कॉम्बिनेशन फिक्स असतं. पण बाहेर मुसळधार पाऊस असताना आमच्या घरी मस्त गरमागरम चिकन पॉपकॉर्न बनवण्याची फरमाईश असते. चला तर मग झटपट तयार होणारी चिकन पॉपकॉर्न बनवूया. अशाच मस्त चमचमीत रेसिपीजसाठी रुचकर रेसिपीज चॅनेलला सबस्क्राईब करा. चिकन पॉपकॉर्न बनवण्यासाठी इथे मी 300 ग्रॅम बोनलेस चिकन घेतलेलं आहे. चिकन आणल्यानंतर स्वच्छ धुवून त्याचे असे हे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊ. इथे मी 2 टीस्पून आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, 1 टीस्पून लाल तिखट, 1/2 टीस्पून काळी मिरी पावडर, 1 टीस्पून धणा पावडर, 1/2 टीस्पून हळद, चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि इथे मी 1/2 लिंबाचा रस घेतलेला आहे. लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही व्हिनेगर सुद्धा वापरू शकता. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिसळून घेऊ. सर्व मसाले चिकनला व्यवस्थित लागलेले आहेत. आता आपण पुढची कृती करू. हा बाउल थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू. आता इथे मी एक अंडं घेतलंय, हे अंडं आपण फोडून व्यवस्थित बीट करून घेणार आहोत. अंडं आपल्याला फक्त व्यवस्थित बीट करून घ्यायचंय. अंडं व्यवस्थित बीट करून झालेलं आहे. आता बीट केलेलं अंडं आपण चिकनमध्ये घालून घेणार आहोत. आणि यामध्ये 1 टेबलस्पून कॉर्न फ्लोअर घालून घ्यायचे आणि हे सर्व आपण व्यवस्थित मिसळून घेऊ. अंडं आणि कॉर्न फ्लोअर चिकनच्या प्रत्येक पीसला व्यवस्थित कोट होणं गरजेचं आहे. अगदी हलगत हाताने आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे. अंडं आणि कॉर्नफ्लोअरसुद्धा चिकनला व्यवस्थित लागलेलं आहे, चिकनबरोबर व्यवस्थित मिसळून झालेलं आहे. आता झाकण लावून हा बोल आपण 20 मिनिटांसाठी असाच बाजूला ठेवू. 20 मिनिटं झाली आहेत, चिकन छान मॅरिनेट झालंय. आता यामध्ये मी हे 1/2 वाटी पोह्याचा चुरा घालणार आहे. आपले नेहमीचे जे जाडे पोहे असतात ते मी मिक्सरला अगदी थोडेसे फिरवून घेतले. हे घालून घेऊ. यामुळे पॉपकॉर्न छान क्रंची होतील. पोह्याचा चुरा सुद्धा छान मिसळून झालेला आहे. आता लगेचच आपण हे चिकन फ्राय करून घेऊ. इथे मी कढईमध्ये तेल तापवून घेतलंय. तेल खूप तापवायचं नाही आहे. तेल थोडं तापलं की आपण हे चिकनचे पीसेस एक एक करून तळून घ्यायचे आहेत. चिकन आतपर्यंत छान शिजतं सुद्धा. एका बाजूने गोल्डन ब्राऊन झाले की आपण हे उलटून घ्यायचे, म्हणजे सर्व बाजूने हे चिकनचे पीसेस छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे.
चिकनचे पीसेस सर्व बाजूने छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळले गेलेले आहेत. पेपर नॅपकिनवर आपण हे काढून घेऊ म्हणजे एक्सेस तेल निघून जाईल. आणि याच पद्धतीने आपण उरलेले पीस सुद्धा तळून घेणार आहोत. गरमागरम आणि मस्त कुरकुरीत चिकन पॉपकॉर्न बनवून तयार आहेत. तुम्ही बघू शकता याचा कुरकुरीतपणा किती आहे. पोहे घातल्यामुळे छान कुरकुरीत झालेले आहेत. हे चिकन पॉपकॉर्न चिली सॉस बरोबर खायला खूप मस्तच लागतं. काय मग बघूनच तोंडाला पाणी सुटलंय ना. मग बनवणार ना ही रेसिपी घरी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि तंदुरुस्त रहा.